नमस्कार, आपण पाहत आहे सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। काल पत्रोड येथील जयसिंग विद्यालय सहकारी सोसायटीची निवडणूक होती आणि त्या निवडणूक जयसिंग विद्यालय येथे सकाळी 8 वाजतापासून दुपारी 4 वाजेपर्यंत संपुष्टात आली। आज त्या निवडणुकीचा मतमोजणीचा कार्यक्रम जयसिंग विद्यालय येथील कार्यक्रम सकाळी 9 वाजतापासून सुरुवात झाली होती मतमोजणीला, आणि त्या मतमोजणीचा रिझल्ट आता नुकताच जाहीर झालेला आहे। आणि यामध्ये जयसिंग विद्यालय सोसायटीमध्ये दोन पॅनल आपले उमेदवार उभे केलेले होते, त्यामधील शेतकरी पॅनल, या शेतकरी पॅनलला बहुमताने विजय मिळालेला आहे। यामध्ये शेतकरी पॅनलचे 12 सदस्य निवडून आले आहे, एकच मात्र एक 11 वोटांनी एक व्यक्ती तिच्या एका व्यक्तीचा हार झालेली आहे। त्यामध्ये आपण शेतकरी पॅनलचे जे सभासद निवडून आले आहे त्यांचे नावे आपण अनुक्रमाने सांगू। या शेतकरी पॅनलमध्ये डॉक्टर अजय भीमराव कडू, जे बुलडोझर बाबा आपण त्यांना म्हणत होतो, आणि बुलडोझर बाबाच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली होती। त्यामध्येच वासंतीताई मंगरोळे हे जिल्हा परिषद सदस्य चिखली सर्कलमधून, यांचं या विजयाला मोठा वाटा आहे आणि यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली होती। त्यामध्ये बुलडोझर बाबा, त्या डॉक्टर अजय भीमराव कडू हे सुद्धा विजयी झालेले आहेत। तसेच राहुल कडू, तुळशीराम सपाडे, राजेंद्र कानेरकर, राजेश नवले, सुनील सदापडे, गणेश नागोशे, अमोल दोतोंडे, महेंद्र नागे, गजानन मंगरोळे, शोभा ढेंगे, रंजना वरघट, तसेच त्यामधील शेख मेहमूद शेख चांद याला हारीचा सामना करावा लागला। त्या केवळ 11 मतांनी त्याच्यामध्ये त्यांच्यावर हार झालेली आहे। त्यामध्ये जयसिंग पॅनलचा एक सदस्य निलेश पवार हे या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहे। मात्र 13 सदस्यापैकी एकच सदस्य त्यांच्यावाला जयसिंग पॅनलचे एक सदस्य निवडून आलेला आहे। आता या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे हे निवडणूक झालेली होती त्यामध्ये डॉक्टर अजय कडू या विकास कामाच्या जोरावर लोकांनी त्यांना बहुमताचा कौल दिला आहे आणि ते आज निवडून आलेले आहे। सी न्यूज लाईव्हसाठी रुपेश फरकुंडे, अमरावती।